उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अकोला बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी काल रविभवन बाहेर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांशी असभ्य वर्तन करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच यावेळी पोलिसांवर अरेरावी करून त्यांना धक्काबुक्की करून आपल्यासह आलेल्या कार्यकर्त्यांना रविभवन परिसरामध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यांच्या या दादागिरी विरोधात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून नागपूर शहर पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये सरकारी कामात हस्तक्षेप करणे, सरकारी कर्मचाऱ्यांशी बोलताना अपशब्द वापरणे, त्यांना शिवीगाळ करणे याबाबत भादवी संहिता कलम 353, 186, 448, 294, 506, 534 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.